नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजप अध्यक्ष अमित शहा, जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले भाजपमध्ये डेरे दाखल झाले। रात्री उशिरा दिल्लीत दाखल झालेल्या राजेंनी शुक्रवारी रात्री 1:15 लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन राजीनामा सुपूर्द केला। यावेळी उदयनराजेंसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निवासस्थानी उदयनराजेंचा भाजप प्रवेश झाला। अमित शहा गृहमंत्री झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी एखाद्या नेत्याचा भाजप प्रवेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे। उदयनराजेंच्या पक्ष प्रवेशापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे भोसले यांच्यात महाराष्ट्र सदनमध्ये चर्चा झाली। छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज भाजपासोबत आले आहेत। भाजपच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांकडून राजे यांचं स्वागत करतो। त्यांनी आज 3 महिन्यातच खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला। भाजपा पूर्वीपासून छत्रपतींच्या विचारातून प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे, तर आता लोकसभेपेक्षा विधानसभेत आणखी मोठा विजय मिळेल असं यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर सातारा लोकसभेसाठी विधानसभेसोबतच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2 दिवसात जाहीर होण्याची चिन्ह आहे, त्यामुळे त्यासोबतच उदयनराजेंची पोटनिवडणूक होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।